महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी यात्रांचे आयोजन करण्यात येत असते. जालना जिल्ह्यात देखील नेरगावात महाशिवरात्री निमित्त यात्रांचे आयोजन केले जाते. यावेळी गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या 7 दिवसात दर दिवशी मंदिरात सजावट करून आनंद आणि उत्साहात सप्ताह आणि महाशिवरात्र साजरी केली जाते. यावर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये दरवर्षी मंदिराची वेगवेगळ्या प्रकारे सजावट केली जाते. वटेश्वर भगवंताचा गाभा कधी फुलांनी तर कधी भाजीपाल्याने सजवण्यात येतो. रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश मिळावा हा हेतू असतो. कीर्तनकार महाराजांच्या स्वागतासाठी ढोल ताशे फटाके आदी गोष्टींचाही समावेश असतो. या सप्ताहामध्ये 7 दिवस मंदिर परिसर दिव्यांनी उजळलेला असतो. सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, कीर्तन आणि भजन असे वेगवेगळे कार्यक्रम पार पडतात. हा सप्ताह दुसरी दिवाळीच असते असे गावातील लोक सांगतात. शिवरात्रीच्या दिवशी मोठ्या आस्थेने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री वटेश्वर भगवंतांची म्हणजेच महादेवाच्या मूर्तीची गावातून पालखीद्वारे मिरवणूक काढली जाते. ढोलताशाच्या हरिनामाच्या जयघोषामध्ये फुलांची उधळण करत भगवंतांची मिरवणूक काढण्यात येते. सकाळी मंदिरामध्ये मूर्ती स्थापन करतात. यावेळी गावातील नागरिकांचा जल्लोष अपरंपार असतो. गावातील युवक कलाकारांना प्रोत्साहन देण्याकरिता गावात शेकडो वर्षांपासून सांस्कृतिक नाटक सादर करण्यात येते. त्यामुळे गावातील कलाकारांना प्रोत्साहन मिळते आणि नाटकाद्वारे मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देखील दिला जातो. भागवत कुलवंत, MCN News, नेर, जालना.